ऑपरेटर असोसिएशनच्या वतीने स्थानिक कामगारांना रोजगार मिळावा यासाठी एकुणा फेज एक आणि दोन या ओपन कास्ट माइन्स हरिराम गोद्रा या कोळसा कंपनीमध्ये नव्याने ड्रायव्हर भरती घेणे सुरू असून या भरतीत परप्रांतीयांना प्रथम प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप बेरोजगारांनी केलाय। त्यामुळे स्थानिक कामगारांवर अन्याय होत आहे। अशा प्रकारची भरती न घेता सर्वप्रथम चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा व्हॉल्वो ऑपरेटर असोसिएशन यांनी दिलाय। हरेराम गोधरा या ओपन कास्ट कोळसा कंपनीला व्हॉल्वो ऑपरेटर असोसिएशन भद्रावतीच्या वतीनं स्थानिक बेरोजगार ड्रायव्हर तरुणांना रोजगार देण्याबाबतचं निवेदन दिलं होतं। त्या कंपनीचे प्रमुख सुभाष यांच्याशी बेरोजगारांनी संवाद साधला असता गाड्या आल्यावर तुम्हाला रोजगार देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिल्याचं कामगार सांगतात। परंतु नव्या गाड्या आल्यावर एकही स्थानिक कामगारांना रोजगार न देता पूर्णपणे परप्रांतीय कामगारांची भरती केली जात आहे, त्यामुळे स्थानिक कामगार संतापले आहेत।